आणि आता थेट जाऊयात अहमदनगर मध्ये राष्ट्रवादीचा मेळावा सुरू आहे आणि सध्या विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत आहेत. नुकसान झालेले पण काही सरपंचाची निवेदन आहेत, मी सगळी निवेदन घेतलेली आहेत आणि त्या पद्धतीनं मुंबईला गेल्यानंतर किंवा नागपूरला गेल्यानंतर त्याच्या संदर्भामध्ये लक्ष घालील. सभागृहामध्ये वेगवेगळ्या आयुधाचा वापर करून आवाज उठवण्याचं काम करेल, त्याही बद्दल आपण काही काळजी करू नका अशा प्रकारची ग्वाही देतो. तुमच्यामध्ये एकी राहू द्या, तुमच्यामध्ये कुठेही अंतर पडून देऊ नका, हलक्या कानाचं कुणी त्या ठिकाणी राहू नका अशाही प्रकारची विनंती मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना करतो. तुमचा डिंबे माणिकडोह बोगदा उन्हाळी आवर्तनाचा प्रश्न हा पण कशा पद्धतीनं मार्गी लावण्याच्या करता जे काही करता येणं शक्य असेल ते करण्याच्या करता आम्ही तसुभर देखील विरोधी पक्ष देता म्हणून कमी पडणार नाही हा पण शब्द मी आपल्याला या निमित्तानं देतो. आणि पुन्हा एकदा मला आज खूपच उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. अशा प्रकारची गोष्ट पदा घडणार नाही याबद्दलची खबरदारी मी त्या ठिकाणी घेतो. आता 3 वाजता माझी खरं इंदापूरला सभा आहे, तिथेही तसंच होणार आहे. पण ह्या निमित्तानं तुम्हाला भेटता आलं, तुम्ही नुसतं शांतपणे विचार करा. मी ज्या ज्या गोष्टी बोलल्या मी राजकीय अँगलनी बोललेलो नाही, मी राज्याच्या हिताचं बोललेलो आहे, बेरोजगारांच्या हिताचं बोललेलो आहे, महागाईच्या विरोधामध्ये बोललेलो आहे. ह्या सरकारचा गेल्या 6 महिन्यातल्या कारभाराचे मी तुम्हाला व्यवस्थितपणे उदाहरणं दिलेली आहे. उगेच विरोधाला विरोध करण्याची भूमिका माझी कदापि नव्हती. आणि रक्तदानाचा कार्यक्रम तो एक विसरू नका. आणि 17 तारखेच्या मेळाव्याला शक्य असेल तेवढ्यांनी आपल्या आपल्या पद्धतीनं मुंबईमध्ये येण्याचा प्रयत्न करा. या सरकारला एकदम मोर्चा बघून हे हललंच पाहिजे किंवा एवढा समाज त्या ठिकाणी जसं मराठा मोर्चे मराठा आंदोलनातले मोर्चे कसले निघाले होते तशा पद्धतीनं भव्य दिव्य मोर्चा काढायला तुमचाही त्या ठिकाणी हातभार लागावा अशा प्रकारची विनंती करतो. जे जे नवीन गावचे सरपंच उपसरपंच पदाधिकारी झाले त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज ज्यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. आणि सगळे मिळून कुठंही काही अडचण न येऊन देता माझा श्रीगोंदा तालुका माझा श्रीगोंदा तालुक्यातला नगर तालुक्यातला भाग हा सगळा राष्ट्रवादी काँग्रेसमय करण्याच्या करता जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमय करण्याच्या करता सगळ्यांनी साथ द्या, आशीर्वाद द्या, पाठिंबा द्या हीच आग्रहाची नम्रतेची कळकळची विनंती करतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर नगरमधल्या मेळाव्यामध्ये सध्या अजित पवार हे बोलत होते. मी राजकीय बोलत नाही, मी सरकारच्या कामावरती बोलत असतो असं वक्तव्य अजित पवार यांनी केलेलं आहे. नगरमध्ये हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता संवाद मेळावा सुरू होता. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.